तर केंद्र सरकारच्या आदेशानंतर आज देशामधल्या अनेक देवस्थानांना पुन्हा उघडण्याकरता परवानगी देण्यात आली, मात्र राज्यातली मंदिरं अद्याप उघडायची परवानगी सरकारनं दिलेली नाही आहे. त्यामुळे गेल्या 80 दिवसांपासून बंद असलेलं देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं मंदिर शिर्डीमधलं साई मंदिर बंद राहणार आहे. राज्य सरकारनं कोविड-19 नियमावलीनुसार साईबाबांचं मंदिर दर्शनाला खुलं करण्याची मागणी शिर्डी आणि पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी केलेली आहे. लॉकडाऊनचे नियम असून नियम घालून शासनाने कोणत्याही पद्धतीने सुरुवातीला शिर्डीकर असतील, पंचक्रोशीतील नागरिक असतील, टप्प्याटप्प्याने सर्व नियमांचं पालन करून बाबांचं मंदिर उघडं करावं व साईबाबांचं दर्शन साईभक्तांना द्यावं अशी प्रामुख्याने शिर्डीकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो.